बऱ्यापैकी आपल्या इथले लोक ऑलरेडी रायगड मध्ये आलेले आहेत. आता इथून पुढे जे येणार आहेत तर त्यासाठी माझं सर्वांना आव्हान आहे की इथून पुढे पास घेऊन लोक येतील किंवा एसटी बसने आले तर त्यांच्याकडे पास नसेल तर आपल्या सगळ्यांना यांना येऊ द्यायचं आहे, स्वागत करायचं आहे. मात्र हे पब्लिक मध्ये कुठे फिरणार नाहीत, मार्केट एरियामध्ये फिरणार नाहीत याची आपल्याला दक्षता घ्यायची आहे. ज्या कुणाला सिमटम वाटतात त्याचं तात्काळ आपल्याला ग्रामपंचायत मार्फत प्रशासनाला माहिती द्यायची आहे. त्यासाठी सीओ साहेब आपल्याला सांगतील कशा प्रकारे व्हिडिओ आणि त्यांची पूर्ण यंत्रणा यामध्ये लागलेली आहे, जेणेकरून जर कोणीही ज्यांना सिमटम असतील त्यांना तात्काळ आपण टेस्ट करून आयसोलेट करू शकू आणि या रोगाचा पुढे प्रादुर्भाव रोखण्यापासून आपण रोखू शकतो. पनवेल वरून रोहा इथे येण्यासाठी पासची गरज आहे का, पनवेल वरून माणगावला येण्यासाठी पासची आवश्यकता आहे का? तर हो, याचं उत्तर आहे पासची आवश्यकता आहे. याचं कारण असं आहे की आपण जर नोटिफिकेशन वाचलेलं असेल तर त्यामध्ये असं की एमएमआर एरियामध्ये जे म्युन्सिपल कॉर्पोरेशन एरिया आहे त्यामध्ये एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी पासची आवश्यकता नाही. म्हणजे आपण मुंबईवरून पनवेलला येणार असाल किंवा पनवेलवरून ठाण्याला जाणार असाल, ठाण्यावरून पनवेलला येणार असाल, वसई विरारवरून पनवेलला येणार असाल तर आपल्याला पासची आवश्यकता नाहीये. परंतु एक लक्षात घेतलं पाहिजे की आपण पनवेलवरून जेव्हा रायगडला येऊ, म्हणजे रायगडला जेव्हा रोहा माणगाव अलिबाग या तालुक्यामध्ये येऊ, जरी जिल्हा एक असता तरी असं व्हायला नको की वसई विरार किंवा या ठिकाणावरून अननोन लोक आपल्या इथे येत आहेत की जे दुसऱ्या कुठल्या याच्यासाठी किंवा थेट येत आहेत ज्याच्यावरती आपलं कंट्रोल राहणार नाही. त्यामुळे आपण पनवेल जरी रायगड जिल्ह्यामध्ये असेल तरी सुद्धा पनवेलला इतर ठिकाणाहून विदाऊट पास येता येतं, मात्र तिथून ग्रामीण भागात यायसाठी आपल्याला पासची आवश्यकता आहे. आणि निश्चितच आपल्याला पास फार सुलभ पद्धतीने मिळते, त्यामुळे आपण अप्लाय करा. रोहा माणगाव अलिबाग पेण महाड इथे कुठेही पनवेलवरून आपण येणार असाल तर आपण पास काढू या, जेणेकरून आपल्याला योग्यरित्या प्रवेश करता येईल. गणेश चतुर्थीमध्ये प्रशासनाने काय नियम लावलेले आहेत? कारण हे सण फक्त रायगड जिल्ह्याच्या एकटा सण नाही, उलट पूर्ण महाराष्ट्रात ही सण मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. विशेष करून कोकण मध्ये रायगड असो की रत्नागिरी सिंधुदुर्ग, तिथे मोठ्या प्रमाणात घरगुती गणपती आणि सार्वजनिक गणपती बसतात. आणि या दृष्टिकोनाने राज्य शासनाने जे निकष आणि जी मार्गदर्शक सूचना काढलेली आहे तीच मार्गदर्शक सूचना आपल्या पूर्ण राज्यामध्ये लागू आहे, आपल्या पूर्ण कोकणसाठी लागू करण्यात आलेली आहे. त्याच्यामध्ये घरगुती गणेश चतुर्थी घरगुती गणेश मूर्ती जी आहे त्याची मर्यादा 2 फूट आणि सार्वजनिक गणेश मूर्तीची मर्यादा 4 फूट पर्यंत राज्य शासनाने केलेली आहे. राज्य शासनाने आवाहन केलेलं आहे की नागरिकांनी आरती भजन कीर्तन इत्यादी त्याच्या घरातच करावे आणि घरगुती गणेश ची मूर्तीचं विसर्जन घरातच करावे. नागरिकांनी श्रींच्या आगमन आणि त्याच्या विसर्जनच्या वेळी मिरवणूक काढू नये. आपण रायगड जिल्ह्यामध्ये आणि विशेष रूपेण अलिबाग आणि अन्य नागरी शहरामध्ये मूर्तीच्या कलेक्शनचे पॉइंट तयार केलेले आहेत, तर तिथे नगर प्रशासन आणि पोलीस प्रशासनाचे कलेक्शन पॉइंट उभे करण्यात आलेले आहेत. तिथे आपण 1.5 दिवसाच्या गणपती नंतर नंतर गौरीच्या वेळेत आणि 5 दिवसाच्या गणपती नंतर ते मूर्ती शासनाच्या ताब्यात देणार आणि पुढच्या विसर्जनच्या जे आहे ते प्रशासनाच्या मार्फत केले जाणार. परंतु ऐज राज्य शासनाची जशी सूचना आहे ती सूचना तुम्हाला सर्वांना सांगणे अत्यंत महत्वाचे आहे की प्रशासनाची आणि राज्य शासनाची अपेक्षा अशी आहे की सर्व नागरिक त्यांच्या घरातच गणेश चतुर्थी साजरा करणार, घरातच घरगुती गणेश ची मूर्तीची स्थापना करणार आणि घरातच श्रींच्या विसर्जन करण्याची व्यवस्था करणार. प्रशासन मागील अनेक वर्षापासून सर्व नागरिकांना आवाहन करत आलेला आहे की त्यांनी साळूची मूर्ती मातीची मूर्तीचा वापर करावे, जेणेकरून एक पर्यावरण पूरक गणेश चतुर्थी आपल्याला साजरा करता येईल. अशाच पद्धतीने सर्व शिया बांधवांना मुस्लिम बांधवांना पण राज्य प्रशासनाच्या मार्फत गाईडलाईन्स आलेली आहेत, त्यांनी पण मिरवणुका इत्यादी काढू नये, शांतपणे हे साजरा करायचे. सर्व हिंदू आणि मुस्लिम बांधवांना आणि रायगडचे प्रत्येक नागरिकांना माझी शुभेच्छा आहे आणि मनापासून अपील आहे की आपण या सणाच्या दरम्यान घरातच राहून प्रार्थना करूया की लवकरच रायगड आणि महाराष्ट्राच्या वर आलेली ही कोरोनाची जी सावली आहे ते
निघतील आणि आपल्या जिल्ह्यामधून आणि आपल्या राज्यातून कोरोनाच्या संकट टळतील. आपण घरात प्रार्थना करावे, घरात राहूनच दुआ करावे, तर नक्कीच पुढच्या वर्षीच्या गणपती पुढच्या आणि येणारा दिवाळी जी आहे आणि अन्य सण जे आहे ते कोरोनाच्या संकटातून लांब होतील अशी माझी अपेक्षा आहे. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.